अमरावती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या आदेशाने अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा लढविण्याचे ठरविले आहे। त्या अनुषंगाने पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील यांनी अमरावती जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। मैं कैलाश मोरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे प्रदेश महासचिव जिल्हा अध्यक्ष। आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा कि महाराष्ट्रामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका लागणार आहेत। या निवडणुकीच्या अनुषंगाने आज या पत्रकार परिषदेचे आयोजन केलं। या निवडणुकीमध्ये आम्ही आज 4 विधानसभाचे उमेदवार घोषित केलेले आहेत। त्यापैकी दर्यापूरमधून कैलाश मोरे, बडनेरामधून श्रीकांत फुलसावंदे, त्यानंतर अमरावतीमधून मेहजान खान, त्यानंतर आपल्या अचलपूरमधून राजेंद्रजी नितनवरे यांचे नावाची घोषणा केली। आणि येणाऱ्या काही दिवसात तिवशामधून सुद्धा आम्ही नामदेवराव वासनिक यांची नावाची घोषणा करणार आहोत। त्यासाठी आज आमच्या पक्षाने जो राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी जो आम्हाला आदेश दिला, राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांनी आज एक अधिकृत उमेदवाराची घोषणा जाहीर केली, त्यासाठी मी सर्व पक्षाचा धन्यवाद देतो। आणि आम्ही 8 विधानसभा लढवणार आहोत, त्यासाठी आमची तयारी झालेली आहे। त्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे ये अमरावतीचा दौरा, काही दिवसातच अमरावतीचा दौरा होणार आहे, त्या अनुषंगाने आम्ही तयारीला लागलेलो आहोत। अशोक भाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।